त्याच्या संतोष यादव होती, त्याच्यात आणखी केसरकर साहेब होती, त्याच्यात असे बरेचसे लोक होते की ते इथं आले. यांच्या समोर ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत की सगळ्या सोयांची व्याख्या ही तुम्ही काय करायला लागलात, आमच्या मराठा समाजाची फसवणूक करायला लागला, गल्लत करायला लागला. तुम्ही म्हणताय नातेवाईकाला द्यायचे, रक्ताचे नातेवाईक म्हणजे नोंद जर मराठ्याची सापडली त्याच्या चुलत्याचं आजोबाचं पुतण्याचं कात्याचं निघणारच आहे ना. ते तर काय त्याचे 67 पासून आहे. ज्या मराठ्यांचे नोंद सापड त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं ही आजची नोंद नाहीये, ही आजच नाही, हे पूर्वीपासूनच आहे. त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं, हे झाले त्याचे चुलते काके, हे रक्ताचे नातेवाईक. पण आपलं असं ठरलेलं आहे, आमची मागणी अशी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कारण मराठा आणि कुणबी एकची अशी आमची मागणी. तुम्ही सांगितलं त्यांच्या पोटात दुखलंय सरसकट मागणी केल्यामुळं, जरा शब्द बदला म्हणून आपण शब्द असा बदललेला आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. म्हणजे जिथं लग्नाच्या सोयरी की जुळत्या गणवतात त्यांच्या राज्यांतर्गत ज्या ज्या ठिकाणी त्या सर्व सोयऱ्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या आधारावर द्यायचं. तुम्ही त्या हा म्हणलेला, जरी त्यांची त्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तरीही ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांची हे सोयरे असे सिद्ध कसं करायचं, तर एक त्याचं शपथपत्र घ्यायचं की आम्ही यांचे लग्नाचे सोयरे, यांची आणि आमची लग्नाची सोयरी जुळती, आमची नोंद सापडली नाहीये खरंय, परंतु ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्यांचं आणि आमची लग्नाची सोयरी जुळती, म्हणून ते कुणबी आहे, त्यांची आता नोंद सापडली, आम्ही त्यांचे सोयरे म्हणजे आम्ही कुणबी आहेत, हे आम्ही तुम्हाला शपथपत्र देतोय. आणि मग ती सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करतो असं ठरलेलं आहे. तुम्ही आता गडबड करायला लागली, तुम्ही आमच्याशी खोटं करायला लागली, तुम्ही आमच्याशी धका फटकन अन्याय करायला लागलात. आता तुम्ही काय म्हणाला, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलं. अरे त्याचे नातेवाईक म्हणजे कोण? चुलते पुतणे आत्या चुलता, त्याचा चुलत चुलता, त्याचा पुतण्या, हे कवापासून सोयरे व्हायला लागली. हे त्यांचे नातेवाईक झाले, ज्याची नोंद सापडली त्याचे रक्ताचे नाते झाले. नाते रक्ताचं नातं म्हणजे चुलते पुतणे काके हे नाते झाले रक्ताचे, ते सोयरे नसते. आणि आपली मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, म्हणजे ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा याच्यासाठी बनवायचा की ज्या मराठ्यांची नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावरच नोंद नसलेल्या मराठ्यांना सोयरे म्हणून कुणबी प्रमाणपत्र द्यायचंय. असा हा विषय तुम्ही लागले आम्हाला सांगायला. ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलो, चुलत्याला पुतण्याला, ते का सोयरे झाले? ते चुलते पुतणे सोयरे असतात का? तुमच्या नेत्यात सोयरे असतात का? चुलते पुतणे लग्न होतात का? चुलत्याचं पुतण्याचं एकामेका सगळं गणबोला सोयरी की करतात का? चुलते पुतणे आत्या, अरे काय बोला का तुम्ही? बधीर समजत का आम्हाला मराठ्याला? तुम्हाला देता येत असं आम्ही ठरलेल्या व्याख्याप्रमाणे द्या, नसता 13 तारखेला तुम्ही अंमलबजावणी करू नका, खोटी अंमलबजावणी करून आमच्या मराठ्याला फसू नका. कसं मिळायचं आम्ही ठरवतो, तुम्हाला कसं पायाखाली टाकायचं हे मराठी आम्ही टाकतो. हा कसं पाडायचं, कसं काय करायचं ते आम्ही बघतो तुम्हाला. तुम्ही काय येडे करायला आम्हाला? सगळे सोयरेची व्याख्या दिली. मुंबईत वाशीला थांबलो त्यावेळेस सांगितलं आम्ही सुमन भांगे सर.